राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड येथे मोर्चा करण्यात आला. सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीने नागरिक त्रस्त झाले असून ठाणे जिल्ह्याबरोबरच मुरबाड तालुक्यात सतत वीज पुरवठा खंडित होण्याबरोबरच येणारी जादा बिले, मुरबाड शहापूर मार्गावरील काळू नदीच्या पुलाच्या दुरुस्तीकडे होणारे सरकारचे दुर्लक्ष, भाताला 2500 रुपये हमी भाव आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुरबाड तालुक्यात मोर्चा करण्यात आला. या मोर्चात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सुभाष पवार, नगरसेवक आशिष दामले, माजी आमदार कोटीराम पवार, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, जिल्हा परिषदेच्या सभापती उज्ज्वला गुळवी, महिला आघाडीच्या अध्यक्ष विद्या वेखंडे, नगरसेवक आशिष दामले आदी उपस्थित होते. त्यावेळी वाढत्या दरवाढी विरोधात पालकमंत्री नाईक यांनी भाजपा विरोधी पक्षात जवाब होत. जेव्हा थोडीशी कुठे गॅसवाढ झाली सगळ्यांना माहित आहे, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं सगळ्या धान्याला आम्ही 1.5 रुपये त्या ठिकाणी भाववाढ करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहित आहे मधल्या काळामध्ये तिसरा विषय आपल्याला महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचा. साहेब, आम्ही या मुरबाड तालुक्यामध्ये काम करत असताना अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी मी गेलो. मुरबाड तालुक्यातल्या जवळजवळ 85 गावांमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी गेलो. प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर पहिला प्रश्न असेल हा एमएसईबीचा प्रश्न त्या ठिकाणी असतोय. बिलकुल केंद्राच्या खात्रीचे अधिकारी या मुरबाडला बसलेले आहेत. इथल्या लोकप्रतिनिधींचा बिलकुल लक्ष त्या ठिकाणी नाहीये. फक्त रेस्ट हाऊसला मीटिंग घ्यायच्या, सूचना करायच्या, त्याचा पाठपुरा कुठल्या प्रकारचं करायचं नाही. त्यामुळे इथले अधिकारी जे आहेत ते बोकाळलेले अधिकारी आहेत. बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा निवेदन देण्याचा प्रयत्न केला. एकदा आम्ही रेस्ट हाऊसला त्या ठिकाणी त्यांना बोलवलं. बरेचसे नाहीच त्यांनी हा भाग फिराला, परंतु ज्याला विजय होणार मिळत पहिला स्लॅब जो 2000 मिळतो, दुसऱ्या स्लॅबमध्ये तो 4000, तिसऱ्या स्लॅबमध्ये 6000 दर महिन्याला जर मिळत दिली तर 2000 टोटल 3 महिन्यामध्ये 6000 भरणार. परंतु यांची बिलं उशिरात लागल्या कारणानं त्या ठिकाणी 18000 रुपयाचं त्या ठिकाणी ॲडिशनल 12000 रुपये लोकांना भरावं लागतं. म्हणून या बाबतीत मी सांगितलेलं आहे की त्या सलग सुधारणा करा, नपेक्षा MSEBच्या बाबतीमध्ये स्पेशल एकदा मोर्चा करावा लागेल. आणि मला विश्वास आहे की हा जो मी त्या अतिशय गांभीर्यानं जो इशारा दिलेला आहे त्या इशाऱ्याचं गांभीर्य घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा होईल. आता एकूण तरुणामधल्या बेकाऱ्या महिलांच्या बाबतीमध्ये होत असलेला एक प्रकारचा अत्याचाराचा भाग, शेतकऱ्यांना योग्य भाव नसल्यामुळे होणाऱ्या आत्महत्या, रस्त्यांची अवस्था, पाणी पुरवठा, आता एक आता असं म्हटलं जातं की स्वच्छ भारत वगैरे, परंतु तुम्ही अजून गावागावामध्ये जा, या ठिकाणी पाणीच नाही तर त्या ठिकाणी स्वच्छता येणार असो. आणि म्हणून या सर्वच बाबीवर निश्चितपणे मात करण्याकरता प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात करा. जनता येणाऱ्या साधारण 8 महिन्यामध्ये लोकसभेला आपलं मत मांडणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याची आघाडी होणार देश आपल्या राज्यस्तरावर आणि देशस्तरावर पुन्हा UPAचा प्रयोग होईल. आणि मी विश्वासानं सांगतो देशामध्ये सुद्धा पंतप्रधान कोण होईल मला माहीत, परंतु UPAचं राज्य या म्हणजे आपल्या राज्यामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री की राष्ट्रवादी होईल मी सांगू शकत, परंतु या ठिकाणी राज्य पण येईल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी. खबर 24 तास, ब्युरो रिपोर्ट, मुरबाड, हरेश.